मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. विटाळा येथील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी गेले वाया. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम रखडल्याने प्रवाशांची होत आहे गैरसोय. ठाणे महानगरपालिकेने केली विक्रमी मालमत्ता कर वसुली. ठाण्यात शिवसेना भाजपा युतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. ठाण्यात वाढत्या उष्णतेमुळे भाज्यांच्या दरात झाली वाढ. महिला संघर्ष समितीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया संपन्न. विटाळा येथील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणारी MIDC प्राधिकरणाची जलवाहिनी विटावा सबवे परिसरात सोमवारी पहाटे फुटल्यामुळे त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. या भागात जलवाहिनीतून खालच्या रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत असल्यामुळे येथील रस्त्यावरही पाणी साचले होते. या भागात असलेल्या जोडणीतून गळती झाल्यामुळे पाणी वाया गेल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जलवाहिनी पाहणी करून त्याची माहिती MIDC प्रशासनाला दिली असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. धरणामधील पाण्याचा साठा तळाला गेल्यामुळे कपातीचे संकट डिसेंबर पासून घोंगावत असून त्या जलवाहिनीतील गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे उघड झाले. सोमवारी विटावा सबवेच्या परिसरातील MIDC जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. काही भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने झाल्याने सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त असताना वाया जाणारे पाणी वाहून त्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर जॉईंट वॉलमधून ही गळती सुरू असल्याचे उघड झाले. ही जलवाहिनी MIDC प्रशासनाची असल्यामुळे त्यांना याची माहिती देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम रखडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील जुना पादचारी पूल जीर्ण झाल्यामुळे रहदारीत बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. परंतु काही दिवसांमध्ये हे काम बंद पडल्यामुळे रखडपट्टी होत आहे. या पुलाच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराला दुसऱ्या ठिकाणच्या कामासाठी बोलवण्यात आल्याने त्याने संपूर्ण कामावर वर्ग येथे स्थलांतरित केलाय. ठाणे स्थानकातील पादचारी पुलाचा वापर बंद करून धोकादायक भाग तोडण्यात आला. परंतु त्याच अवस्थेमध्ये पूल ठेवून कंत्राटदाराने दुसऱ्या भागातील काम सुरू केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढले. शिवाय अपघाताची शक्यताही निर्माण झाल्याचा दावा रेल्वे प्रवासी संघटनांकडून केला जातोय. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. जुने पादचारी पूल धोकादायक झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव रेल्वेकडून मंजूर करण्यात आला होता. 2 फेब्रुवारीपासून 69 दिवसांसाठी हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु हे काम घेतलेल्या कंत्राटदाराकडून बांधकामासाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी दिरंगाई झाल्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन करून पूल बांधकामासाठी बंद करण्यात आला. भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेल्या दिवसापासून हा पूल बंद करण्यात आला आणि त्यानंतर त्यावरील धोकादायक बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली. हे तोडकाम पूर्ण झाल्यानंतर तेथील काम संत गतीने पूर्ण करण्याऐवजी कंत्राटदाराला दुसऱ्या ठिकाणच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक मिळाल्याने त्याने काम तसेच सोडून दिले आहे. इतर स्थानकातील कामे पूर्ण करण्याकडे त्याने लक्ष देण्यास सुरुवात केले. त्यामुळे मागील 1 महिन्यापासून हे काम बंद असल्याचे प्रवासी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता.
काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली 38 कोटींची वाढ नोंदवण्यात आले. 2016-17 साली 380 कोटी रुपये मालमत्ता कर वसुली करणाऱ्या पालिकेने गतवर्षी 446 कोटी तर यंदा 518 कोटी रुपये कर वसूल केलाय. गेल्या वर्षी 16% आणि यंदा 17% वाढ नोंदवण्यात आहे. यंदा नवीन मालमत्तावर 62 कोटी रुपये कर आकारणी करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून पालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदवले. यंदा मालमत्ता कर विभागाला 557 कोटी रुपये इतके सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. ते गाठण्यात या विभागाला यश आले नसले तरी यंदाची वसुली ही विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात मालमत्ता करासाठी नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सुमारे 51,236 इतक्या मालमत्ता धारकांनी 51,21,00,000 रुपये कर भरणा केलाय. पहिल्या 6 महिन्याच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या 6 महिन्याची रक्कम भरल्यास दुसऱ्या 6 महिन्याच्या रकमेवर सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा 2,00,000 इतक्या मालमत्ता धारकांनी लाभ घेतल्याची माहिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाण्यात शिवसेना भाजपा युतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राजन विचारे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केलाय. त्यांचा प्रचार एकत्रितपणे करण्याचा निश्चय करण्यात आल्याने सेना भाजपातील रुसव्या फुगव्याला पूर्ण विराम मिळालाय. त्यामुळे युतीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराकरिता नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या 3 महापालिकातील शिवसेना भाजपा पक्षाच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक काल 3 नाका येथील एका हॉलमध्ये झाली. शिवसेना नेते जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपाचे शहराध्यक्ष संदीप भेले, गटनेते नारायण पवार यांच्यासह शिवसेना भाजपाचे सर्व नगरसेवक आणि 3 महापालिका हद्दीतील सेना भाजप अध्यक्ष बैठकीला होते. शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार खासदार विचारे यांना पुन्हा एकदा भरगत मताने विजयी करण्याचे तसेच त्यांना प्रचार मतदारांच्या घरोघरी जाऊन भाजपा सेनेच्या नगरसेवकांनी एक दिलाने करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपा आमदार संजय केळकर यांनी शहर भाजपा अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप लेले यांनी पंतप्रधान मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी खासदार विचारे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिवसेना भाजपामधील सर्व मतभेद दूर झाले आहेत, त्यामुळे खासदार विचारे यांच्या पाठीशी भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व ताकदीनिशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके.
हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश। वाढत्या उष्णतेमुळे ठाण्यात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। उन्हाळा वाढला असे काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेचा परिणाम कृषी मालाच्या उत्पादनावर झाला असून त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्यास सुरुवात झाले। पालेभाज्यांनाही या उन्हाची झळ बसले, त्यामुळे कोथिंबीरांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे। नेहमी 50 ते 55 गाड्या असलेली कोथिंबीरांची आवक 20 ते 25 गाड्यांवर आले, त्यामुळे बाजारात कोथिंबीरांचे दर वाढले आहेत। घाऊक बाजारात नेहमी 5 ते 6 रुपयांना मिळणारी कोथिंबीरीची एक जुडी घाऊक बाजारात 40 ते 50 रुपये झाले, त्यामुळे किरकोळ बाजारात तर कोथिंबीर 10 रुपयांना 10 काड्या अशीच विकत घ्यावी लागते। स्वयंपाकाचा आस्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर लागतेच, त्यामुळे कोथिंबीरीला नेहमी मागणी असते। मात्र मागच्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोथिंबीरीचे दर वाढण्यास सुरुवात झाले। त्यात या आठवड्याच्या सुरुवातीलाच कोथिंबीरीची एक जुडी 50 रुपयापर्यंत पोहोचले, त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या 4 काड्यांना 10 रुपये मोजावे लागत आहेत। सध्या बाजारात कोथिंबीरीच्या 20 ते 25 गाड्या येत आहेत। मुंबई बाजारात नाशिक आणि पुण्याहून कोथिंबीरीची आवक होते, मात्र या उन्हामुळे आणि पाणी कमी असल्याने पुण्यातील कोथिंबीरीची आवक कमी झाले। केवळ नाशिक बाजारातून कोथिंबीर पाठवली जात आहे, त्यामुळे दर वाढले असल्याची माहिती व्यापारी देतात। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड। आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। महिला संघर्ष समितीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया संपन्न झाली आहे। महिला संघर्ष समितीच्या वतीने नालासोपारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या महिला मेळाव्यात महिला संघर्ष समितीच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे दर्पणचे संपादक श्री गणेश गुंड, शिक्षण महर्षी JP सिंग, ऍडव्होकेट अनिल पांडे, समाजसेवक राणा सिंग, समाजसेवक श्री विजय सावेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। महिला संघर्ष समिती ही महिलांसाठी झटणारी संघटना असून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणे, तसेच महिलांच्या विविध समस्या सोडवणे आदी कार्य सदर संघटना करीत आहे। नालासोपारा येथे झालेल्या महिला संघर्ष समितीच्या महिला मेळाव्यात कार्यकारिणीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले। सदर महिला मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा रीना जाधव यांनी केले होते। या महिला मेळाव्यात असंख्य महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका।